घरी आहे का तू? काय करताय? कावन उमा, ये ना बा उमा, ये ना घरात, ये बस। आशा एक काम करशील का? हो कोणतं? वा सांग ना पहिले। अहो खताचे पैसे मागायला आला होता, तो म्हणत होता का आजी आजच दे, माझ्यापाशी आजच्या आज पैसे तर नव्हते, म्हणून मी तुझ्याकडे आली होती का 10,000 उसने मले दे, देशील का? एवढी मोठी काय उधारी केली हो तू ना, आणि एवढे मोठे मी तुला पैसे देऊ 10,000 रुपये, आणि तू माझ्यावाले पैसे कसे फेडशील? व आता तर मले बी शेतीचे काम आहे। अगो तू आजचं काम भागो माझ्यावाला, मी कुठेही पैसे आणीन 10,000 रुपये तरी ते मी वापस देईन। थांब मी तुला देतो गी तो पैसे, बस तू हे घे 10,000 रुपये, पण माय बापा लवकरात लवकर तू माझ्यावाले पहिले पैसे वापस कर, जो मले बी काम आहे पैशाच। येतो आशा। कुठे चालली प्रतिभा? घाई घाई कोणा घाई घाई कुठे चालली होती? व आशाच्या घरी चालली। कोणतं काम पडलं व तिचं? अ ते सेंद्रिय खत बनवणार आहे, तर पासाठी चालली मी। सेंद्रिय खत काय आहे व ते? सेंद्रिय खत म्हणजे शेणखतापासून तयार केलेलं असतात, त्यापेक्षा रासायनिक खत पेक्षा नाही का चांगलं असते म्हणते लोक। तू एक शहाणी, ते आशा एक शहाणी, लोक का पागल आहे का? रासायनिक खत टाकते शेणखत भेटते का? अहो आपल्या अंगावर किती कर्ज आहे, त्या आशावर कर्ज आहे का? आपल्या अंगावर किती कर्ज आहे, आपण जाऊ चला बरं तिच्याकडे शिकायला। शिकायला का पैसे लागते का? पाहिले का पैसे लागते का आपल्याला? चला बरं आपण जाऊ। एवढी आग्रह करते तर चल येतो, दरवाजा तर लावू दे, राहिलं बाप्पा परेश बागीच काम। हे पा आपलं हे शेणखत आपण हे असंच नेऊन टाकतो ना आपल्या वावरात, मग काय याला तिखट मीठ लावायचं का? अव उमे हे असंच खत टाकलं तर आपल्या पिकालाही लागत नाही, आणि अर्ध टाकलं तर अर्ध वाहू नाही जाते, अर्ध उडू नाही जाते, त्याच्यापासून आपल्या वावरात तण नाही जास्त होते। काजी ताई हे कसं नेऊन टाकायचं मग वावरात? ह्या शेणखताचं सेंद्रिय खत तयार करायचं, ते अजून चांगलं होते आणि आपल्या पिकाला जास्तीत जास्त त्याचा वाला फायदा होते। त्याले किती खर्च येईल? अहो असं असतं आहे, एखाद्या दुकानदाराने टॅनिकचा औषध सांगत असे पटकन आणता येईल, अहो त्याला काहीच खर्च येत नाही। जाऊ दे ना ताई, सेंद्रिय खत कसं बनवायचं ते सांगू। ठीक आहे, ते सेंद्रिय खत तयार करत आहे, चला तुम्हाला मी दाखवतो। हे बाय इथं आता अव हा खड्डा काल केला, अंदाजे 10 फूट लांबी, 6 फूट रुंद आणि 3 फूट खोल असा गड्डा केला काल। काजी असे तर याच्यात शेणखत आणून टाकायचं का? अव शेणखत तर लागतेच, पण आपल्या वावरात राहते ना काडी कचरा, कुटा, पालापाचोळा, थोय आपण याच्यात टाकायचा। 10 फूट लांबी, 6 फूट रुंदी आणि 3 फूट उंची या आकारमानाच्या खड्ड्याकरता लागणारे साहित्य, काडी कचरा, वाळलेले गवत, कडबा, कुटार, तणकट 1.5 ते 2 ट्रॉली, अर्धवट कुजलेले शेणखत 1.5 ते 2 ट्रॉली, पाणी 200 ते 400 लिटर, ट्रायकोडर्मा 1/2 किलो, टोपले, पावडे, कुदळ, बकेट इत्यादी साहित्य, शेण 5 टोपले, माती 5 टोपले। काजी ताई शेणखतामध्ये पन्न्यागिन्या खूप राहते, त्याच्यातले विटाचे तुकडे, दगड, काच, पन्न्या हे काढून टाकायचे। हे सारा गड्डा तरी टाकायचा आहे का? हा बाता आता गड्डा तयार झाला, आता आपण 1 भाग शेण घ्यायचं आणि 5 भाग पाणी, त्याचा चांगला मस्त घट्टा सडा टाकायचा, सडा टाकल्यानंतर मग काळी कचऱ्याचा 1 थर टाकायचा आणि त्याला पूर्ण पाण्याने ओलं चिप्प होईपर्यंत त्याच्यावर पाणी मारायचं। हे बघा हे शेण घ्यायचं चांगलं आणि मस्त असं जाडसर चांगलं सड्यासारखं असं हे करायचं कालवर गड्ड्यात का हे शिपडून द्यायचं आहे का? हो आता हे गड्ड्यात टाकायचं। हे बघा हे असं असं पूर्ण टाकायचं। आता हे सडा टाकला, आता आपण ह्या काळी कचऱ्याचा 1 थर टाकून देऊ।
टाकू। हे बघा आपण मगाशी एक थर टाकला काडी कचऱ्याचा आणि हे आपल्या ढिगावरचं अर्धवट कुजलेलं हे शेणखत आहे। आता एक थर आपण या कुजलेल्या शेणखताचा टाकूया। उमा पहिला थर आपण काडी कचऱ्याचा टाकला, हा त्याच्यानंतर अर्धवट आपल्या घरी राहते ना ते शेणखत त्याच्यावाला थर टाकला। आता आपल्याला पाण्याचं पाणी मारायचं आहे तर माझ्याकडे आता ट्रायकोडर्मा आहे तर ते ट्रायकोडर्मा पाण्यात मिसळून आपण त्याच्यावर आता मी पाणी मारते। हा का म्हणजे ट्रायकोडर्मा? हे पाय उमा हे एक हे जैविक बुरशीनाशक आहे, यानं काय ना लवकर खत तयार होते। हे आता आपण पाण्यात मिसळून घ्यायचं, हे याच्यात टाकू। काय अशी ताई ह्या ट्रायकोडर्मा किती लागल? एवढ्या खड्ड्याला 1 किलो तर लागते। हे बघ हे एक सारखं असं हे पाणी मारायचं, हे एक सारखं असं ट्रायकोडर्माचं पाणी शिंपायचं। आता याच्यावाला एक थर झाला, आता पुन्हा अजून काडी कचऱ्याचा शेणखताचा आणि पाण्याचा पुन्हा अजून आपण याच्यावर आता एक थर करू। हे बघा आता आपण आता दुसरा काडी कचऱ्याचा थर टाकणार। आता आपण याच्यावर शेणखताचा एक थर टाकूया। शेणखत टाकतो आपण पहिले, काडी कचरा काय टाकायला पाहिजे? आपण हे शेणखत टाकतो पण हे काडी कचरा आपला असा वायात जाते ना, पण याच्यात जर टाकला तर ते चांगलं कुजते, चांगलं खत तयार होते। आता आपण याच्यावर एक थर अजून शेणखत असा टाकला, आता आपण पाणी टाकू। घेदा भाऊ उमा मी एकटीच करू का? तू तर मस्त पाहून राहिली बाशासारखी, टाक ना थोडस पाणी। आपण दोन थर केले, पहिले काडी कचरा टाकला नंतर मग शेणखत टाकलं आणि ट्रायकोडर्माचं पाणी आपण त्याच्यावर शिंपडलं। असेच आपल्याला आता थरावर थर करायचे आहे। किती थर करायचे आहे? आपल्याला जमिनीपासून ते 2 ते 3 फूट असेच थर करायचे आहे। आपलं हे आता 2 फुटापर्यंत आपला हा ढीग तयार झाला, त्याच्यामध्ये आपण काडी कचरा कुजलेलं शेणखत टाकलं ट्रायकोडर्माचं पाणी मारलं। आता आपण याला शेण आणि पाण्याने आता आपण याला लिपून टाकू। आता आपण पहिलेच तर एवढं मोठं थर टाकलेलं आहे, आता शेणाचं पाण्यानं काय सारवायचं? अहो बाई हे लवकर आपल्याला आपल्या जीवाणू संख्येची वाढ होते शेणा मातीनं लिपल्याने, आणि हे शेण म्हणजे हे आपल्याला खत लवकर तयार होते, लवकर कुजते। शेण पाणी घेऊन आपण शेण पाणी घेऊन लिपून टाकू। आपलं झालं आता हे लिपून झालं, हे आपलं तयार झालं। आता काव हे किती दिवस ठेवायचं, केव्हा काढायचं? हे आता आपलं आहे का नाही 1.5 ते 2 महिन्यानं पूर्ण तयार होते आपलं, पण ते काय नाही ते खाली खाली दबते, तर मग आपल्याला 1 महिन्यानंतर आपल्याला पुन्हा अजून हे सावरायचं पाणी मारायचं आणि पुन्हा अजून याला लिपून टाकायचं। काळजी ताई एवढं कप नाही का एवढं मोठं पराठी पुरण का द्यायचं घ्यायचं कसं? मग आपण जेव्हा फुली लावतो का नाही तेव्हा द्यायचं आणि नंतर मग आपल्या उभ्या पिकामध्ये पराठीने फुलीवर असं डोबायचं, असं टाकायचं रिंगी असं कसं टाकतं आपण पद्धतीनं कसं द्यायचं। मग आपल्या जर घरी जास्त खत असलं तर मग आपल्या उभ्या पिकामध्ये असं आपण पेरचे असं कसं पेराच्या वेसला देत का तर त्या पद्धतीनं द्यायचं। हो एवढीशा खतानं पिकन का? हो काय आपण नाही का जे रासायनिक खतं आपण जास्तच प्रमाणात देतो त्याच्यापासून आपला पैसाही जास्त जाते, आपला खर्चही वाढते आणि आपल्या जमिनीची सुपीकताही निघून चालली जाते, मग ते खर्चही काढा लागत नाही काही नाही, मग हे तर बरं आहे आपलं वालं। हो का?
दोन महिने अगोदर तिथं खत तयार केलं होतं, मी त्याच्यातलं खत इथं आणलं। आता हे खत आपल्यावाल्या शेतामंदी म्हणजे द्यायला योग्य रीतीने चांगलं झालं। मग किती चांग झालं, चापत्ती सारखं मी बी करणार आहे यावर्षी। काय खत काय उमेश तुझं काय यावर्षी का दुकानदाराचं कर्ज? नाही व आशा, मी पण दुकानदाराचं कर्ज होऊ देणार नाही, मी पण असं खत करी। चल व प्रतिभा, आपण पण खत करू, सगळ्या समितीतल्या मुलांना सांगू खत करायला।